भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून खालापूर तालुक्यातील खरिवली येथील राष्ट्रवादी मनसे आणि शिवसेनेचे असंख्य कार्यकर्त्यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार प्रशांत ठाकूर आणि जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांनी नऊ गटांचे यावेळी स्वागत केले. यावेळी पक्षाचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण शेट भगत, राज्य परिषद सदस्य विनोद साबळे यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. खालापूर तालुक्यातील खरिवली ग्रामपंचायत सरपंच मोरेश्वर घारे, माजी सरपंच विलास विचारे, भरत महाडिक, मनसेचे तालुकाध्यक्ष शैलेश मोरे, शशिकांत मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य राम वाघमारे यांच्यासह राष्ट्रवादी मनसे आणि शिवसेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपचा झेंडा हाती घेतला. भाजपवर आपण जो विश्वास दाखवला त्याला कोणत्याही प्रकारचा तडा जाऊ देणार नाही असा विश्वास यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला. ज्याला राजकारणात राहायचंय तर राजकीय क्षेत्रात राहणार माणूस निश्चितपणे निवडणुका लढवणाऱ्या पक्षाच्या सोबत राहील. आणि बराच काळ भारतीय जनता पार्टीनं हे युतीचं राजकारण केल्यामुळे अनेक वर्ष लोटून गेली की त्या ठिकाणी पक्षाला म्हणावी तशा पद्धतीने भेट घेता आली नाही. इथं आमचे नाना महाले गोरेगाववरून माणगाव तालुक्यातून उपस्थित आहेत, भाजपचे ज्येष्ठ सहकारी आहेत. अनेक वर्ष या पद्धतीनं आपण राहिल्यामुळे आज खऱ्या अर्थानं मनापासून आनंद आहे की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे, या देशाचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमितभाई शाह आहे की ज्यांनी वेळोवेळी भाजपला स्वतःच्या ताकदीवरती उभं राहण्याच्यासाठी सातत्यानं या ठिकाणी प्रेरणा दिलेली आहे. आणि शतप्रतिशत भाजप हा नारा दिलेला आहे आणि त्यामुळे गाव पातळीपासून ते शहर पातळीपासून केंद्र पातळीपर्यंत ते आपल्याला भारतीय जनता पार्टी प्रत्येक ठिकाणी रुजवायची वाढवायची हा निश्चय भारतीय जनता पार्टीने केला. आणि म्हणून आज तुमचं स्वागत करत असताना मी निश्चितपणानं बापू तुम्हाला सांगेन की आज तुम्हाला ताकद द्यायची असं नाही, तुमच्या माध्यमातून ज्या सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा तुमच्यावरती आहेत त्यातरी काम करून दाखवते याच्यासाठी यांचा प्रवेश आपण मान्य करूया, याच्यासाठी यांचं आपण स्वागत करूया. मी तुम्हाला एक ठामपणानं सांगतो की भारतीय जनता पार्टी तुमच्या बरोबरीनं या सगळ्या प्रवासामध्ये चालणार आहे. सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण पूर्णपणानं प्रयत्न करू आणि त्यासाठी जे जे आवश्यक आहे ती सगळी पावलं उचलू.